सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी कवठे मांकाळ नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी आज कवठे मांकाळ नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडल्या। यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी डॉ संतोष मोरे यांच्या अधिकाराखाली या निवडी पार पडल्या। शेतकरी विकास आघाडीतून विश्वनाथ उर्फ बंडू पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशोकराव जाधव यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याचे घोषित केले। यावेळी शेतकरी विकास आघाडीवर राष्ट्रवादीचे 17 च्या 17 नगरसेवक उपस्थित होते तर नगराध्यक्ष अश्विनी महेश पाटील, उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर, गटनेत्या नलिनी भोसले, नगरसेवक राहुल जगताप उपस्थित होते। त्या सर्वांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम पार पडला। विरोधी पक्षनेते अजित माने हेही उपस्थित होते। सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे मांकाळ। कवठे मांकाळ नगरपंचायतीसाठी नामनिर्देशित सदस्य स्वीकृत करण्यासाठी आज विशेष सभा बोलवलेली होती। 2 सदस्य आपल्याला नामनिर्देशित करायचे होते, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीकडून 1 आणि शेतकरी विकास आघाडी 1 असे संख्याबळ विचारात घेता दोघांना 1-1 नामनिर्देशन करण्याचे अधिकार होते। त्याप्रमाणे त्यांनी दोघांनी 1-1 नाव सुचवलेलं आहे। शेतकरी विकास आघाडीचं विश्वनाथ आदिकराव पाटील यांचं नाव सुचवलेलं आहे आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीनं अशोक पंडितराव जाधव यांचं नाव सुचवलेलं आहे। दोन्ही जे उमेदवार आहेत ते 2010 शासनाचं राजपत्र आहे, त्यापैकी सामाजिक संस्था आणि मुंबई पब्लिक ट्रस्ट 1950 खाली नोंदणीकृत असणारी सामाजिक संस्था याच गटातून त्यांनी नामनिर्देशन केलेलं आहे। त्यांची सर्व कागदपत्रं तपासून दोन्ही उमेदवार जे आहेत ते सदस्य होण्यास पात्र आहेत हे ठरवण्यात आलेलं आहे आणि अशोक पंडितराव जाधव आणि विश्वनाथ आदिकराव पाटील हे दोघे कवठे मांकाळ नगरपंचायतीसाठी स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे।